श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी म्हणजे 29 ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी. या दिवशी भक्त विष्णूंची पूजा करतात आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात. असे मानले जाते की हे व्रत सर्व पापे दूर करते, प्रगती आणते आणि जीवनात शांती आणि समृद्धी सुनिश्चित करते. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 1:19 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी पहाटे 1:37 समाप्त होईल. आणि अजा एकादशी व्रताचं पारण वेळ हे 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7:49 ते 8:40 असणार आहे. अजा एकादशीच्या व्रताचं पालन केल्यामुळे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होतं. आणि म्हणूनच अजा एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा एक शक्तिशाली उपाय मानला जातो. असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते. हे व्रत संपत्ती, सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते. असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने मनुष्य गमावलेली संपत्ती आणि सम्मान परत मिळवू शकतो, मनशांती मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते. अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचेत. आणि म्हणूनच अजा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, हट्टीपणा, चिडचिड नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं. स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची. श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला तांबणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना तुम्हाला हळदीने किंवा चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायचे. धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक घरातल्या सदस्याने श्रीहरी विष्णूंना एक एक तुळशीचं पत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. हे पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं. असं म्हटलं जातं की जर आपण तुळशीचं पत्र श्रीहरी विष्णूंना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण केलं तर आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. पूजेनंतर आपल्याला आवर्जून अजा एकादशीची व्रतकथासुद्धा पठण किंवा श्रवण करायचे. त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला अजा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 6:30 ते 7:30 जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असा. दोष म्हणजे काय, तर आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरं जे हे जावं लागतं. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता करू शकतो. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्याचबरोबर देवपूजा करून घ्यायची आहे. तुळशीजवळसुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे.
आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार. आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, तुम्ही मातीची पण ती घेऊ शकतात किंवा कोणत्याही धातूचा घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवासुद्धा तयार हा करू शकतात. ह्या दिव्यामध्ये आपल्याला 9 लांब वातीची एक वात ही करायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये तुम्ही जे रोजच्या देवपूजेमध्ये तेल वापरतो ते वापरलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक काळी मिरी टाकायची आहे. ही जी काळी मिरी आपण त्या दिव्यामध्ये टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला अगदी छोटासा एक तुकडा भीमसेनी कापूरचा सुद्धा टाकायचा आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकू स्वास्तिक हे काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण हा जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून आपल्याला ठेवायचा आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर हा दिवा जो आहे आपल्याला ठेवायचा आहे. त्या दिवाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे. 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णूंना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, संकट आहेत, विघ्न आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची. त्यानंतर तुळशी मातेला सुद्धा आपल्याला मनोभावे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, संकट आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तरी तुम्हाला एकच दिवा लागणार आहे, दोन मुलं असतील तरी एकच दिवा लागणार आहे, किंवा तुमची मुलं जर शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली असेल तरी तुम्ही हा उपाय जो आहे तुमच्या मुलांकरता करू शकतात. आता घरच्या स्त्रीला काही कारणास्तव हा उपाय करणं शक्य झालं नाही तर घरच्या पुरुषाने हा उपाय केला तरीही चालणार आहे. पण नक्की करा, हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येतच नाही पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील. नोकरी करत असतील किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.